दिलेर खानची आता खऱ्या अर्थाने झोप उडाली होती. एवढ्या मोठ्या फौजांच्या समोर मराठ्यांचा युवराज संभाजी आपल्या अंगावर तलवारीनिशी हमला चढवणारा, त्याच्या त्या धाडसानेच खान हादरून गेला होता. इतके दिवस शिवाच्या खतरनाक पोराला जल्दी कैद करा, त्याच्या मुसक्या बांधून त्याला काहीही कोशिश करून दिल्लीकडे रवाना करा, अशी पत्रामागे पत्र औरंगजेब लिहित होता. याचा उलगडा आता दिलेर खानना होऊ लागला होता. त्या सकाळी मुनासिब खान दिलेर खानच्या मुजऱ्यासाठी आला. त्याच्यासोबत त्याचा पुतण्या भाले खान होता. काही महिन्यांपूर्वीच विजापूरकरांची चाकरी सोडून मुनासिब आपल्या पुतण्यासह दिलेर खानना येऊन मिळाला होता. मुनासिबच्या हाताखाली स्वतःची 5,000 फौज होती. दिलेर खानने काळजीच्या स्वरात विचारले, संभाच्या रक्तात खूप जलवा आहे, काल परवाच त्याचं ते धाडस बघून तर मी हैराणच झालो होतो, लेकिन खानसाहेब ही आग किती दिवस अजून सांभाळायची? मुनासिब चाचा, उद्या सकाळपर्यंत औरंगाबादचं 5,000 पथक इथं येणार आहे, सोबत आपले 5,000 देऊ आणि हा आगीचा लोड देऊन टाकू औरंगजेबाकडे. एकदा आलमगीर बादशहांच्या कब्ज्यात एखादी वस्तू गेली की भडकत्या आगीचं सुद्धा पाणी पाणी होतं हे दुनिया जाणते. दुसऱ्या दिवशी दुपारी पथके पुढे चालू लागली. दिलेर खानने आपल्या शेजारच्या हत्तीवरच्या खवास खाण्यात संभाजीराजांना मुद्दामून बसवले होते. कालच्या भांडणाचा राग त्यांच्या डोक्यातून जावा, किमान त्यांना जेरबंद करण्याचा बादशहाच्या फौजेतून बाहेर पडलेले घोडदळ इथे पोहोचेपर्यंत वेळ मारून न्यावी म्हणूनच दिलेर आज त्याच्याशी लाडीगोडीने बोलत होता, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. समोरची एक टेकडी लष्कराने ओलांडली, हत्ती घोडे उताराला लागले. शंभूराजांची नजर बाजूच्या दरीकडे गेली. तिथे एक पाण्याने भरलेले मोठे तडे आणि बाजूने वाहणारा ओढा दिसत होता. तड्याच्या काठीच एक छोटे खाणी जुने दगडी शिव मंदिर होते. तसे शंभूराजांनी हत्ती रोखायला सांगितले. ते हसत दिलेर खानना म्हणाले, खानसाहेब बरेच दिवस झाले मी देवाचं दर्शन घेतलं नाही, इथं थोडं थांबावं, स्नान करून देवदर्शन करावं असं वाटतं. दिलेर खान मनापासून हसत होता. युवराज अशी विनंती काय करता, आम्हालाही दुपारचे विसाव्यासाठी थांबायचंच होतं, घ्या तुमची पूजा उरकून. दिलेर खान मनातून सुखावला होता. आपल्या कब्ज्यात संभाजीची ही शेवटची आंघोळ असणार हे त्याला ठाऊक होतं. संभाजीराजे आपले खाजगी सेवक घेऊन तळ्याकडे गेले. प्रथम महादेवाला नमस्कार करून ते बाजूच्या तलावात उतरले. आज शंभूराजाचे चित्त खूपच प्रसन्न दिसत होते. त्यांनी आपल्या सेवकांनाही कपडे काठावर ठेवून आंघोळीसाठी पाण्यामध्ये उतरायला सांगितले. स्वतः युवराज पाण्यामध्ये आळवे उभे हात मारत लाडाने पाणी उडवत जलक्रीडेचा आनंद घेत होते. त्यांच्या भोवतीची मुनासिब खानची गस्तीची पथके वरच्या बाजूला ओढ्याखाली दुपारचा खाना घेत होती. परंतु त्याने खबरदारी म्हणून आपल्यातल्या काही लढवय्या मर्दांना मुद्दाम तळ्याच्या काठी पाहाऱ्यांसाठी खडे केले होते. त्याच तळ्याकाठी 5 गोसावी स्नान करत होते. त्यांचे मंत्रपठण चालू होते. मध्येच जय शंभो असा तो मोठ्याने उच्चार करत होते. शंभूराजांचे तिकडे फारसे लक्ष गेले नाही. पुन्हा कानावर दबक्या सुरामध्ये आवाज आले, शंभो शिवा का शंभो. शंभूराजांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी डोळे रोखून पाहिले, तशी त्यांच्या अंगामधून विजेची लहर चमकून गेली. त्या 5 गोसाव्यांपैकी एक जण चोत्याजी आणि दुसरा रायप्पा महार होता. राजांचे डोळे चौफेर फिरले. रखवालदारांना संशय न येईल अशा बेताने ते हळूहळू पोहण्याचा प्रयत्न करत होते. गोसाव्यांपुढे शंभूराजे पोहोचताच मंत्रपठणाचा आव आणता आणता ज्योत्याजीने हळूच आवाजात सांगितले, मंदिराच्या मागं आमची 5 घोडी उभी आहेत. टेकडी मागच्या जंगलात फक्त 50 श्रृंगार पुढे घोडेस्वार आहेत. एवढ्याच बडावर धाडस करायला पाहिजेत महाराज. शंभूराजांनी पाण्यातून सूर्याला नमस्कार घातला. ते पाण्यामध्ये पुन्हा पुन्हा डुबक्या मारू लागले. पहाऱ्यावरचे स्वार शिपाई त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. कितीतरी वेळ डुबक्या सुरू होत्या. जास्तीत जास्त वेळ राजे श्वास रोखून पाण्यात जाण्याचा जणू विक्रमच करत होते. मध्ये थोडा वेळ गेला, पण बराच वेळ शंभूराजे पाण्याबाहेर येईनात तसे पहारेकऱ्यांचे शिपाई बावरले. तितक्याच शेजारच्या देवळामागून बोंब ऐकू आली, संभा निकल गया, संभा भाग गया. दिलेर खानच्या तडावर गडबड उडाली. दिलेर संतापाने थै थै नाचू लागला. परंतु तोवर हुकमाची वाट न बघता बालेखान आपल्या 5,000 फौजनिशी जंगलामध्ये घुसला. दिलेर खान आग पाकड करू लागला. इतक्यात बुड्ढा मुनासिब खान घोडा फेकत दिलेर खानच्या गोटाकडे आला. त्याच्या चर्यावर अजिबात चिंता दिसत नव्हती. दिलेर खान मुनासिबवर भडकला, ये की हसने की बात है? नाही तो क्या हुजूर, मुनासिब बोलला. संभासारखा बेवकूप लोंढा कोणी बघितला नसेल. हुजूर मी पुरी जाणकारी घेतली, मजून 5 गोसावी आहे त्याच्यासोबत. आमचा बालेखान 5,000 फौज घेऊन निघाला ह्या जंगलात. भागून भागून तो बेवकूप संभा किती भागणार, पुरं जंगल छान मारतो. अवघ्या 1-2 तासात त्याची बोटी बोटी करून रुमालात बांधून वापस घेऊन येतो. मुनासिब खानने घोड्याला टाच मारली. तो पुढे धावला. तितक्यात दिलेर खान ओरडला, ठहरो मुनासिब मियां, कुछ दिनों में औरंगजेब बादशाह यहां पे आने वाला है, संभाला जिंदा पकडून आणा, त्याला मारू नका, नाहीतर ती लाश संभाजी आहे
हे शहेनशहाला पटणार नाही. मुनासिब खान आपल्या सोबतची माणसे घेऊन जंगलात घुसला, परंतु शंभूराजे आणि त्याचे सहकारी खूप वेगाने पुढे गेले होते. त्याचा पाठलाग करत बालेखान आणि त्याची फौजी खूप दूरपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे मुनासिब खान बावरला. आपल्या घोड्याला पुन्हा पुन्हा जोरदार टासा मारत, आपल्या दोन्ही मांड्यांमध्ये धरून त्या जनावराला दाबत चेतवत तो वाऱ्यासारखा पुढे जाऊ लागला. सायंकाळ होत आली. सावल्या अरण्यात उतरू लागल्या. मोराने आता आपला पिसारा मिटावा तशी एक एक करून सूर्यकिरणे लुप्त होऊ लागली होती. सूर्य अस्तास गेला. एका टेकाडावरून मुनासिब खानाने खालच्या दरीकडे पाहिले. तिथून एक मोठा ओढा वाहत होता. ओढ्याकाठी झाडाच्या बुंध्याला शंभूराजांना बांधले होते. पाठलागामध्ये मोठी झटापट घडून गेल्याचे दिसत होते. शंभूराजांचे सर्वांग रक्ताने माखले होते. चर्याही रक्ताच्या ओरखड्यांनी भरून गेली होती. या मर्दाने हातघाईच्या जंगात किमान 60-70 सहज लोडवले असतील अशा खूनगाठा आणि ओरखडे त्याच्या अंगांवर दिसत होते. त्याचे आणि बालेखानचे जोरदार भांडण सुरू असल्याचे वरून दिसत होते. बालेखान हातातील तलवार उंचावत रागाने शंभूराजाच्या पुढे नाचत होता. दोघेही चिडून एकमेकांना शिव्या देत होते. ते दृश्य पाहून मुनासिब खानचे काडी झाले. तो आपल्या पुतण्याकडे बघून ओरडला, बेटे बालेखान ठहरो ठहरो, आगे मत बढो, खुदा के वास्ते ठहरो बेटे. असे म्हणतच त्याने घोड्यांवरून खाली उडी घेतली. जिन सामानातला पल्लेदार भाला हातात घेतला. भाल्याच्या काठीचा आधार घेत तो जवळच्या मार्गाने एक कडा उतरत घसरत खाली निघाला. अजूनही शंभूराजांच्या आणि बालेखानांच्या मोठमोठ्याने चाललेल्या भांडणाचे आवाज कानावर पडत होते. खाली घसरत उतरताना मुनासिब खान मध्येच हाडी देत होता, बेटे बालेखान कुछ मत करना, मैं आ रहा हूं. एकदाच मुनासिब तो कडा उतरून फक्त काही अंतरावर गेला. तितक्यात त्याने पुढे पाहिले. चिडलेला बालेखान आता पुढे होऊन बांधलेल्या शंभूराजांना गुद्दे मारत होता, शिव्या देत होता. त्याने रागाच्या कैफात शंभूराजांची दाढी ओढून पुढे हिसकली ओढली. तसे शंभूराजे भयंकर चिडले, बालेखानाच्या तोंडावर थुंकले. त्याबरोबरच बालेखानाला राग आवरला नाही. त्याने झटकन मॅनातून तलवार काढली. दोन्ही हातांमध्ये धरून त्या तलवारीचे पाते शंभूराजांच्या डोक्यात तो मारणारच. तोच पाठीमागून गर्जना आली, बालेखान बेटे. पाठोपाठ बाणाच्या वेगाने भाला आला आणि त्याचे पाते कचकन बालेखानाच्या पाठीत घुसले. रक्ताच्या थारोळ्यात बघता बघता बालेखान खाली कोसळला. स्वतः शंभूराजे, त्यांना वेढा घातलेले हजारो मुसलमान शिपाई आणि भाला फेक करणारा मुनासिब खान सारेच अवाक. दुसऱ्याच क्षणी मुनासिबने बालेखानांकडे झेप घेतली. त्याचा रक्ताने माखलेला देह पोटाशी कवटाळला. त्याला पाणी पाजण्याचा वृथा प्रयत्न केला, परंतु बालेखान केव्हाच संपला होता. मुनासिब त्याच्यासाठी धाय मोकलून रडत होता. मुनासिब खानाचे अनेक जाणते साथीदार फौजी पुढे आले. ते आपल्या धन्यावर भयंकर संतापले. त्यातल्या एकाने रागाने विचारले, चाचा, एका जहन्नमी काफराच्या बच्च्यासाठी आपण हे काय केलं, स्वतःच्या पुतण्याला मारलं? बालेखानाच्या शवाकडे पाहताना मुनासिबला पुन्हा एकदा उमाडा फुटला. अश्रू ढाळत तो बोला, जो हुआ सो बहुत बुरा हुआ, लेकिन दोस्तो, हा तुमचा मुखिया होता आणि माझा दुनियेतला एकमात्र वारिस. तेच सांगतो खान साहब, एका बेवकूफ कापरासाठी आपल्याच पोराची हत्या करायची तुम्हाला काय जरूरत होती? तेव्हा मुनासिब खान म्हणाला, क्यों बेटे, खाली एक मुर्दा बघून तुम्हाला इतकं वाईट वाटतं? सहकाऱ्यांवर जळजळीत नजर टाकीत मुनासिब खान परत म्हणाला, अथनी आणि तिकोट्याला त्या बदमाश दिलेर खानाने भर चौकामध्ये कोणाची अब्रू घेतली? अनेक औरते मां बहिणी नंगी करून त्यांना झाडांना टांगून त्यांची बेअब्रू कोणी केली? भूल गया अब? त्या बेसहारा स्त्रियात हिंदू कमी आणि मुसलमान मां बहिणी जास्त होत्या. पण ते दृश्य बघून तुमच्यापैकी कोणीही तलवार मॅनाबाहेर काढली नाही. तो अत्याचार बघून ज्याच्या अंगातले रक्त गरम झाले, त्या अत्याचारी दिलेर खानाच्या अंगावर धावून जो एकमात्र माणूस गेला, तो हा शिवाचा छावा होता. आप में से कोई नहीं था, तब कहां गई थी आपकी तलवारें, कहां छुप गई थी यह मर्दानगी? बाकीचे सारे शांत झाले, चक्रावून गेले. एक जण गोंधळून विचारू लागला, आखिर आप कहना क्या चाहते हो चाचा? बस इतना ही, मोठी चाहत होती आम्हा सर्वांची. त्यासाठी 6 महिन्यांमागे आपली विजापूरची चाकरी सोडून आपण सारे दिलेरखानाला जाऊन मिळालो. तो आपल्या जिंदगीतला सर्वात बडा गुन्हा. आज औरंगजेबाचा एक सरदार दक्षिणेत येऊन आपल्या इस्लामी महाबहिणांवर इतके अत्याचार करू लागला, तर कल औरंगजेब आल्यावर काय होईल? बिलकुल चाचा, बराबर आहे आपका. समोरून एक आवाज आला, मी खुदाची कसम खाऊन सांगतो, आज शियापंथी दख्खनी मुसलमानांसाठी दुनियेतला सर्वात बडा काफर औरंगजेब बादशहा आहे. बच्चो, हा दिल्लीवाला सैतान मराठ्यांचं राज्य नेस्तनाबूद करण्यात कामयाब झाला, तर आपल्या विजापूरच्या आणि गोवळकोंड्याच्या सल्तनी एक दिवसही जिवंत ठेवणार नाही. तो हमे कैसी भूल पडी, गेल्या वर्षी विजापूर वाचवण्यासाठी 10,000 बैलांच्या पाठीवर धान्य पाठवले ते कोणी? छत्रपती शिवाजीने, औरंगजेबाने नाही.
म्हणून सांगतो औरंगजेबाच्या अत्याचारापासून आम्हा दख्खनींना मुक्ती मिळवण्यासाठी शिवाजींचं राज्य टिकलं पाहिजे. मुनासिब खानाने आपल्या कमरेला खवलेली कट्यार बाहेर काढली. बोलता बोलता त्याने शंभूराजांना बांधलेले दोर कचाकच तोडून काढले. समोरच्या काही सहकाऱ्यांना जवळ बोलावले. शंभूराजांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या 25-30 साथीदारांना ताजी घोडी दिली. शंभूराजांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवत तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, त्या शिवावर एहसान करण्यासाठी नव्हे तर आम्हा दख्खनींच्या हिफाजतीसाठी शिवाचा हा पोर शाबूद राहिला पाहिजे. जा बेटे, भाग जा, बेशक निघल जा. शंभूराजांनी रक्ताळलेल्या अंगरख्यानेच मुनासिब खानाला मिठी मारली. सर्वांचा निरोप घेतला. संभाजी चतुराईने कसा पळून गेला, दिलेरखानाला नेमके काय सांगायचे याचा विचार करत ती विजापुरी फौज माघारा निघाली.